शुभ वर्तमान. पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून महिला अधिक सक्षम व्हाव्यात याबरोबरच त्या आर्थिकदृष्ट्या देखील बळकट व्हाव्या याकरिता केंद्र शासन आणि राज्य शासन कायम प्रयत्नरत असतात. वेगवेगळ्या योजना अंमलात आणतात आणि त्यांची योग्य अंमलबजावणी देखील केली जाते. यातलीच एक ती म्हणजे स्टँडअप इंडिया. आज आपण बघणार आहोत स्टँडअप इंडियाची यशोगाथा आपल्या आजच्या या कार्यक्रमामध्ये. पुरुषांच्या बरोबरीने महिलांनीही उद्योजक बनावे या भूमिकेतून महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे केंद्र सरकार पुरस्कृत स्टँडअप इंडिया योजना महाराष्ट्रात राबवली जात आहे. या योजनेअंतर्गत अनुसूचित जाती आणि नवबौद्ध समाजाच्या घटकांसाठी मार्जिन मनी उपलब्ध करून देण्यात येत आहे. भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125व्या जयंती वर्षानिमित्त केंद्र सरकारने 2015 ही योजना घोषित केली. यात 1,25,000 अनुसूचित जाती जमातीचे उद्योजक आणि 1,25,000 महिला उद्योजिका निर्माण करण्याचं केंद्र शासनाचं उद्दिष्ट आहे. केंद्र सरकारच्या स्टँडअप योजनेअंतर्गत जे नवीन उद्योजक आहे अनुसूचित जाती अनुसूचित जमाती व महिला यांना उद्योजक बनण्यासाठी ही योजना चालू केलेली आहे. सदर योजनेअंतर्गत 75% भाग भांडवल हे बँकेच्या सहाय्यानं कर्ज स्वरूपात उपलब्ध करून दिले जाते. तसेच 25% भाग हा सदर लाभार्थी यांनी उचलायचा असतो. त्याच्यामध्ये सदर लाभार्थी हा जर उद्योग व्यवस्थित चालवत असेल तर सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने अशा लाभार्थ्यांसाठी त्यांना मार्जिन मनी उपलब्ध करून देण्याची योजना चालू केलेली आहे. ही जबाबदारी देशातल्या 27 सरकारी बँकांच्या 1,25,000 शाखांच्या माध्यमातून पार पाडली जात आहे. त्यासाठी केंद्रातर्फे 10,000 कोटी रुपयांची तरतूद सिडबीकडे वर्ग करण्यात आलेली आहे. सामाजिक न्याय व सहाय्य विभागातर्फे या योजनेच्या माध्यमातून चंद्रपूर जिल्ह्यातल्या नवउद्योजकांनी मोठी भरारी मारली आहे. शून्यातून विश्व उभारण्याचं समाधान इथल्या उद्योजक आणि उद्योजिकांमध्ये स्टँडअप इंडिया योजनेतून व्यक्त केलं जात आहे. स्टँडअप इंडिया योजनेच्या माध्यमातून उद्योग विश्वात दमदारपणे उभे ठाकलेले चंद्रपूरच्या संस्कार स्टेट्सचे आदित्य वेले आपल्या अनुभव उत्साहाने सांगतात. ॲल्युमिनियम विंडो आणि डोअर्स मॉड्युलर किचन हे सगळं काम मी स्वतः शिकले आहे. त्यानंतर मग मला स्वतःची दुकान टाकायची होती. त्यासाठी माझ्याकडे आर्थिक परिस्थिती नसली आणि माझ्याकडे पैसा नव्हता. तर त्यामुळे मला एक डिक्कीचे कॉप मेंबर सतीश भुजाळे यांनी मला सांगितलं की स्टँडअप इंडिया शासनातर्फे नवीन रोजगारसाठी एक लोन मिळतात. त्यासाठी मी अप्लाय केलं. शासनातर्फे मला 11 लाख हे लोन मिळालं. त्यातमध्ये 7 लाख टर्म लोन आणि 4 लाख CC आहेत. आणि त्यात सबसिडी पण आहे, ते मला काही परत मिळणार आहे. आणि या योजनेतर्फेच मी अजून 3 ते 4 लोकांना रोजगार दिला. सामाजिक न्याय विभागाचे खूप आभारी आहे. धन्यवाद. सदर योजनेअंतर्गत संबंधित लाभार्थ्यांना त्यांचा स्वहिस्सा म्हणून एकूण प्रकल्प किमतीच्या 25% रक्कम जमा करणे आवश्यक आहे. मात्र मोठ्या आणि मध्यम प्रकल्पाच्या अवाढव्य किमतीच्या 25% रक्कम अदा करणे नवउद्योजकांना शक्य होत नाही. अशा मागासवर्गीय उद्योजक उद्योजिकांना अर्थसहाय्य करून त्यांना नव्या आत्मविश्वासाने उद्योजक म्हणून उभं करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व सहाय्य विभागाचे स्टँडअप योजनेअंतर्गत राज्यातल्या अनुसूचित जाती आणि नवबौद्ध घटकातल्या सवलतीस पात्र नवउद्योजक लाभार्थ्यांसाठी ही योजना सुरू केली आहे. त्यात एकूण प्रकल्प किमतीच्या स्वहिस्सा 25% रकमेपैकी जास्तीत जास्त 15% मार्जिन मनी वितरित केल्या जात आहे. अर्थात त्यामुळे केवळ 10% रक्कम नवउद्योजकांना भरावी लागते. कोरोना कालावधीमध्ये ज्या लोकांचे रोजगार गेले अशा लोकांसाठी सदर योजना ही लाभकारी योजना म्हणून उदयास आलेली आहे. कारण अनुसूचित जमातीचे नवीन उद्योजक या योजनेच्या माध्यमातून तयार होत आहे. त्या उद्योजकांच्या माध्यमातून अजून काही नवीन रोजगार उपलब्ध होण्याच्या संधी निर्माण झालेल्या आहे.
या योजनेने चंद्रपूर जिल्ह्याचा चेहरा मोहराच बदलवून टाकला असून अनेक उद्योजकांच्या नव्या प्रकल्पांना गती मिळाली आहे. त्यामुळे रोजगाराच्या संधीही मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होत आहेत. कृषी कल्याण.